आपण हे पाहता वडाचं झाड इथे रात्री मध्यरात्री पडलेलं आहे. जवळजवळ 150-200 वर्षापूर्वी, म्हणजे गावातली जुनी लोक सांगतात 150-200 वर्षापूर्वीचं हे झाड आहे, आज इतिहासाचा साक्षीदार पडलेलं आहे. आणि तुम्ही बाजूला बघत आहात झेडपीची शाळा, ओव्हरहेड वायर देखील तुटलेल्या आहेत, शाळेचे पत्रे देखील तुटलेले आहेत. मध्यरात्री झालं त्यामुळे शाळा चालू नव्हती, जीवितहानी काय झाली नाही, आजूबाजूला वस्तीही नाही आहे, त्यामुळे हानी कुठली झाली नाही, फक्त इतिहासाचे साक्षीदार मात्र मोडलेले आहेत. बाजूला चिंचेचं झाड आहे, ते देखील जुनं होतं, ते देखील ही दोन्ही झाडं मध्यरात्री कोसळलेली आहेत. ओव्हर वायर करंट असल्यामुळे अजूनही आम्ही काही रिस्क घेत नाही, MSEBवाले येतील तोपर्यंत आम्ही थांबू, त्यानंतर पुढील मग हे झाड कसं आता काढायचं त्याचा विचार नंतर.